नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता तुम्ही इथं बसलेलोच आहे, माझी मुलाखत चालू असताना सरकार पाडा. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही तुकाराम मुंढ्यांच्या मागे उभे आहात की महानगरपालिका जे तुकाराम मुंढ्यांच्या मागे लागली आहे तिकडे हात धुवून त्यांच्या मागे आहात. या सरकारचं भवितव्य विरोधी पक्ष नेत्यावरती अवलंबून नाही. यंत्रणा राबवण्याची हिंमत तुमच्यात पाहिजे. आततायीपणा कोणीच करू नये. मला प्रशासनाचा अनुभव नाही, त्याच्यामुळे मला मर्यादेचं भान नाही. हे तीन चाकी सरकार आहे असं म्हणतात, रिक्षा असं असं विरोधी पक्ष म्हणतात. शेवटी केंद्रामध्ये किती चाक आहेत? राष्ट्रीय राजकारणाकडे तुम्ही सध्या कोणत्या दृष्टीनं पाहत? आता तुम्हाला चीन नको आहे, पण कालांतराने पुन्हा हिंदी चिनी भाई भाई होणार नाही का? 60व्या वर्षी मी मुख्यमंत्री जरी असलो तरी असं नाही आज साठी केला होता अट्टास असं नाहीये. योगायोग आहे. माझं तुम्ही इथं बसलेलोच आहे, माझी मुलाखत चालू असताना सरकार पाडा. संपूर्ण महाराष्ट्र शिवसेना आपल्याला पसरवायची आहे, आत्मनिर्भर शिवसेना करायची आहे, हे आपलं स्वप्न कायम आहे. मी माझी आज देखील सही आपला नम्र म्हणूनच करतो. अनिश्चितता, धोरणांची अनिश्चितता असेल तर गुंतवणूक येणार नाही. उद्धव ठाकरे म्हणजे संयम. काय पाहिजे तुम्ही ठरवा, संयम पाहिजे का यम पाहिजे? राष्ट्रभक्ती ही सगळ्या देशाशी सारखी असली पाहिजे, माझी आहे. आपली महाविकास आघाडी काय म्हणते? एक गोष्ट स्वीकारली पाहिजे, नक्कीच स्वीकारली पाहिजे आणि ती मी स्वीकारतो.